नमस्कार, मी अचल लोखंडे। महाराष्ट्र टीव्ही 24 च्या मराठी बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। बघूया काही महत्त्वाच्या बातम्या। लोणार शहरातून रात्रीच्या वेळेस अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई करत 2,44,000 रुपये दंड ठोठावला असून या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे मात्र दणाणले आहे। लोणार शहरातून रात्रीच्या वेळेस अवैधरित्या भरधाव वेगात विना पावती रेतीची वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती लोणार तहसीलचे तहसीलदार सैफन नदाब आणि नायब तहसीलदार हेमंत पाटील यांना मिळाली। त्यांना याबाबत सर्व मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना सतर्क करत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। 3 एप्रिल 2021 रोजी रात्रीच्या वेळीस मराठवाड्यातील रेतीघाटातून रिसोडकडे जाणाऱ्या टिप्पर क्रमांक MH30AV0394 या अवैध रेती वाहतूक करताना लोणार लोणी रस्त्यावर मंडळ अधिकारी लक्ष्मणराव चोले आणि त्यांच्या सहकार्यास आढळून आले। त्यांनी तात्काळ या टिप्परला ताब्यात घेतलं आणि लोणार पोलीस स्टेशनला जमा केले। टिप्पर चालक सुशील ओमप्रकाश देशमुख राहणार रिसोड याच्याकडे पावत्याबाबत विचारणा केली असता 2 ब्रास विना रॉयल्टी रेती वाहतूक करताना आढळून आला। याबाबत सविस्तर पंचनामा करत पुढील अहवाल तहसीलदार सैफन नदाफ यांना देण्यात आलाय। या टिप्परवर कारवाई करत असताना त्याला 2,44,000 रुपये दंड ठोठावण्यात आलाय। यापुढे रात्रीच्या वेळी विना पावती अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना आढळल्यास कडक कारवाई करत गुन्हे दाखल करण्याचा इशारा तहसीलदार सैफन नदाब यांनी दिलाय। दिनांक 3 एप्रिल 2021 रोजी रात्री 9:30 लोणार तालुक्यातून एक अवैध वाहतूक एका वाहनाद्वारे अवैध वाहतूक होत असल्याची तक्रार आम्हाला मिळाली होती। त्या अनुषंगाने आमचे अवैध गोमखनिज प्रतिबंधक पथक आहे, त्या पथकाला आम्ही पाचारण केलं होतं आणि रात्री 9:30 असे एक वाहन आम्ही ताब्यात घेतलं होतं, MH30AV0394। आणि ते वाहन आम्ही ताब्यात घेऊन त्यांना पावतीची विचारणा केली तर त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची रॉयल्टीची पावती आढळून आली नाही। त्यामुळं आम्ही ते वाहन सरळ पोलीस स्टेशनला लावलं आणि पोलीस स्टेशनला लावून त्या वाहनाकडून आम्ही 2 दिवसात 2,94,000 रुपये दंड वसूल केलेला आहे आणि सदर दंडाचा भरणा करून घेतलेला आहे। आणि दंडाचा भरणा केल्यानंतर माननीय उच्च विभागीय अधिकारी मेहकर यांच्या आदेशानुसार सदर वाहन सोडून देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे। याद्वारे मी सगळ्या नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की लोणार तालुक्यामध्ये होणारी जी वाहतूक आहे ही वाहतूक असे अवैध गोंडकनेजाची वाहतूक आम्हाला आढळून आल्यास आम्ही यानंतर आम्ही गुन्हे दाखल करण्याची आम्ही कारवाई करणार आहोत आणि जर अशी वाहतूक होताना आम्हाला आढळल्यास तात्काळ आम्हाला आपण कळवावे हे आवाहन मी करत आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी विष्णू आखरे पाटील, लोणार। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून विविध परिसरातून 3 मोबाईल 2 अनोळखी इसमांनी मोटरसायकलने येऊन चोरून नेल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्याने फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आलाय। सदर गुन्हा दाखल होताच पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगतीकरण शाखेचे पथक प्रमुख पोलीस अहवालदार शेखर डोंगरे आणि त्यांच्या पथकासह हिंगणघाट शहर आणि लगतच्या परिसरात सतत माहिती काढून अनोळखी आरोपी आणि मोबाईलबाबतचा शोध घेतला असता सदर गुन्ह्यातील चोरून नेलेले चोर हे नांदगाव चौकातून वडनेरकडे गेल्याची माहिती मिळाल्याने सदर DB पथक हे वडनेर रोडने मोटरसायकल आणि चोरांचा शोध घेत असता त्यांना दारोडा टोलनाक्याजवळ 2 इसम बजाज पल्सर ने फिरताना दिसून आले। त्यांना थांबवून विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले। त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्याजवळ 7 मोबाईल मिळून आले। त्यांना मोबाईल आणि मोटरसायकलबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला येऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी 3 मोबाईल हिंगणघाट शहरातून चोरल्याचे सांगितले, 2 मोबाईल तेलंगणा राज्यातील मैनूर आणि आदिलाबाद येथून चोरल्याचे सांगितले। तसेच सदर मोटरसायकलबाबत विचारणा केली असता त्यांनी ती दासनगर बोरगाव निजामाबाद येथून चोरल्याचे सांगितले। तसेच आदिलाबाद शहरामध्ये एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाच्या सोन्याची चैन चोरल्याची कबुली दिल्याने त्यांच्या जवळील स्वतःचे 2 मोबाईल आणि नगदी 2,500 रुपये आणि 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असा एकूण 2,28,500 रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी सतीश काळे, वर्धा। अमरावती जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णतः अप्रासंगिक आणि अन्याय करणारे आहे याविरोधात जनमत आहे, मात्र राज्यातील संवेदनहीन सरकार याबाबत उपाययोजना करताना दिसत नाही। याबाबत 8 एप्रिलला अमरावती शहरातील राजकमल चौक येथे निषेध करून निदर्शने करण्यात आली।
यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे अमरावती शहर आणि जिल्हाध्यक्ष किरण पातुरकर, सभागृह नेते तुषार भारतीय आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी सह भाजपचे अनेक कार्यकर्ता आणि व्यापारी कामगार उपस्थित होते. आम्ही करतो आहे सोशल डिस्टन्सिंगचं आणि मास्कचं आम्ही लावलेले आहेत, परंतु आंदोलन करताना त्यांनी अनेक वेळा हा विषय होऊ शकतो त्याची काळजी आम्ही घेतो आहे. परंतु जे लोक मरतात आहे भूकमरीने ते कोरोनापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे, कारण की कोरोनासोबत आम्हाला 2-3 वर्ष जगायचं आहे आणि हे आता आम्हाला माहीत झालं आहे. लसीकरण आलेलं आहे, सरकारने लसीकरणावर भर द्यावा, लॉकडाऊनवर नाही आहे. त्यामुळे सरकारची चूक आहे, सरकारने सोशल डिस्टन्सिंगचं नंतर सांगावं, लसीकरणावर भर द्यावा आणि लॉकडाऊन बंद करावं. सरकारला इशारा आहे, जर का सरकारने उद्यापासून दुकानं उघडली नाही, अमरावतीतला लॉकडाऊन शिथिल केला नाही, तर आम्ही शटर उघडा आंदोलन करणार आहोत आणि व्यापारी जे जे शटर उघडतील त्यांचं रक्षण आम्ही करू, मग पोलीस आमच्यासोबत कसंही बर्ताव करू. अमरावती में यह तीसरा लॉकडाउन है और अमरावती में रोज कमाने वाला और खाने वाला जो गरीब व्यापारी है, गरीब दुकानदार है, गरीब फेरी वाला है, उसके ऊपर मरने की नौबत आई है. इस महाराष्ट्र सरकार को कोरोना को कैसे रोका जाए इसका तरीका इस सरकार के पास नहीं है और ये सरकार गरीब लोगों को उनके पेट से मारने के लिए मजबूर कर रही है. उन सब लोगों के लिए हम रास्ते पर आए हुए हैं. सोशल डिस्टेंसिंग का तो धक्के उड़ रही है. नहीं नहीं, उड़ने दो, लोगों के मरने से ये बेहतर है. अगर ये सरकार को समझता नहीं है तो ये राज्य सरकार को समझाने के लिए हमें नियम का अगर भंग भी करना पड़ेगा तो हम करेंगे, लेकिन लोगों को मरने नहीं देंगे. महाराष्ट्र TV24 साठी राजेंद्र वाटाणे, अमरावती. मराठी बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही बघत रहा महाराष्ट्र TV24. नमस्कार.